आज जी रेसिपी बनविणार आहोत तिला बटाटा वडा, आलू वडा किंवा बोंडा असे म्हणू शकतो। पदार्थ एकच आहे, फक्त नाव वेगवेगळे आहेत। तर मी आज बोंडा बनवित आहे। बोंडा बनवण्याची पद्धत जराशी निराळी आहे। बेसन पीठ वापरण्याऐवजी उडीद डाळ भिजत घालून वाटून बोंडाचे आवरण असणार। भाजी सुद्धा नुसता बटाटा नसून त्यात सर्व भाज्या घालणार आहोत। मुख्य म्हणजे तिला फोडणी द्यायची नाही। आकार सुद्धा गोलच्या ऐवजी चपटा करणार आहे। चला मग कसं बनवायचं ते बघू। ही उडदाची डाळ घेतली आहे, ती आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली पहिल्यांदा, नंतर 5 तास त्याला भरपूर पाणी घालून भिजत ठेवली। 5 तासानंतर काढून स्वच्छ परत पाण्याने धुतली, नंतर त्याला आपण मिक्सरला लावून असं छान बारीक वाटण करून घेतलं आहे। आता या वाटणामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण, मिरची ही ऑलरेडी मी जाडसर वाटून घेतलेलं आहे। मीठ घालून घेऊ, हळद, गरम मसाला, जिरे पावडर, शोप पावडर आणि हे तिखट। आता हे बारीक कट करून घेतलंय मी ओव्याचं पान। हे आमच्याकडे याचं झाड आहे, वेल आहे, तर ओव्याच्या ऐवजी मी बारीक कट केलेली पानं घालते आहे। कोथिंबीर व्यवस्थित घालायची, छान चव येते याची। आणि हे खोबरा केस हा पण घालून घेऊ आपण याच्यात। आता हे छान मिक्स करायचं आहे आपल्याला। आता छान हे आपल्याला मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून त्याच्यात जसं आपल्याला जसं हवं आहे तसं पाणी घालणार आहोत। तर मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पीठ होतं, तेच पाणी घालते मी सध्या। असं घालत 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 हे सगळं छान एका साईडने असं फिरवायचं आहे। फिरवायचं म्हणजे काय, नुसतं हे करायचं त्याला पीठ। आता हे थोडं घट्टच वाटतंय आपल्याला, थोडं अजून पाणी घालूया आणि छान फेटून घेऊ। आता हे छान फेटून झालंय, पाहिजे तसं झालेलं आहे। आता याला झाकून ठेवू आपण, 1-10 मिनिटं झाकून ठेवू। आता भाजीचं बघूया। आता भाजीसाठी 4 छोटे बटाटे उकडून स्मॅच करून घेतले आहेत। त्यात भाज्या घालणार आहोत या बारीक कट करून घेतल्या सगळ्या। टोमॅटो, कांदा, कांद्याची पात, गाजर, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, कॉर्न घेतले, मटार। कॉर्न आणि मटार कच्चेच आहेत, ते आपल्या भाजीसोबत शिजणार। आता मसाले घालून घ्यायचे आहेत, तर ते जिरे पावडर, बडीशोप पावडर, लाल तिखट, हळद, मीठ, ही साखर, हे सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यात सगळं घालून घेतलंय आपण। आता याच्यात आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्त्याची पानं ही सगळी मी एकत्र वाटून घेतली आहेत। आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे छान। आता हे छानपैकी मिक्स झालं आहे, पण थोडं मला ओलसर वाटतं आहे। तर असं जर झालं तर आपण थोडेसे त्याच्यात पोहे घालायचे आहेत अशा प्रकारे। हे जाड पोहे घेतले आहेत मी आणि हे टाकू आपण याला परत मिक्स करणार आहोत। आता छान गोळा बनेल याचा। आता हे छान पोहे घातल्यामुळे छान झालंय। एक अर्धी वाटी पोहे लागले याला। कधी कधी बटाटा खूपच मऊ असतो। आता याचे आपण गोल बनवून घेऊ। छोटे छोटे किंवा तुम्हाला कुठल्या आकाराचे हवे आहे, म्हणजे मोठा छोटा, त्याप्रमाणे बनवायचे। आता मी हे चपटे बनवणार आहे, तुम्हाला गोल पण बनवून दाखवते।
एका साईज मध्ये करायचे, छान वाटतात मग, दिसायला सुंदर दिसतात. आता हा मी गोल बनवला. आता हे सगळे बनवून घ्यायचे आपल्याला. आता हे पीठ एकदम छान झालंय, बघू शकता असं सुंदर झालंय. आणि हे गोळे पण आपण बनवून घेतले आहेत चपटे. आणि कढई तापायला ठेवून तेल पण गरम झालंय. आता आपण हे तळून घेऊया. अशी छान डिप करून आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. टाकून झाल्यानंतर थोडस टाकताना थोडा गॅस छोटा करायचा. आता याला छान चेंज करून घेऊ आपण, पलटी करून घेऊ. असा हा आपला बोंडा. हे दोन करून घेऊ. आता चार घालू शकतो आपण याच्यामध्ये. सुरुवातीला खूपच गरम तेल असतं म्हणून दोन टाकून बघितले कसे होतात ते. आता हे छान झाले आहेत. अजून थोडं होऊ देऊ आपण या साईडने. आता परत आपण घालून घेणार आहोत. प्रत्येक वेळेस गॅस कमी करायचा जेव्हा आपल्याला हे घालायचे तेव्हा, आणि मग नंतर थोडा मोठा करायचा. आता थोडा गॅस मोठा करायचा. आता हे छान होऊ द्यायचं. जोपर्यंत छान होत नाही तोपर्यंत पलटी नाही करायचा. आता हे छान झाले आहेत आपले. आता याला काढून घेऊ. अशा प्रकारे काढून झाले. आपले बोंडे तळून छानपैकी तयार झाले आहेत आणि बाउलमध्ये काढून घेतले आहेत. त्याच्यासोबत चटणी हिरवी मिरची बघता क्षणी खायची इच्छा होते. तुमची पण इच्छा होत असेल तर पटदिशी तयार करून बोंडे किंवा बटाटा वडा करून बघा. छान चव घ्या आणि कमेंट्समध्ये कसे झाले ते कळवा. काही सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे सुचवू शकता. मी त्याचा नक्कीच विचार करेन. नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर और बेल आयकॉन जरूर करा, म्हणजे पुढील येणारी रेसिपी तुम्हाला चटकन बघण्यास मिळेल. धन्यवाद.